विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 3.2 त्याचा पुढचा जो भाग आहे तो समजावून घेणार आहोत। चला तर मग बघा, जरा आठवूया, म्हणजे नक्कीच आपल्याला सातवी पंधे हा भाग झालेला आहे। बघा काय काय दिले, तर 4 × 4 म्हणजे किती, 16, 4 चा वर्ग बरोबर, आणि -4 × -4 किती, -4 चा वर्ग, तो पण किती येतो, 16 बरोबर ना। यावरून 16 या संख्येला एक धन आणि दुसरे ऋण अशी दोन वर्गमुळे आहेत बरोबर। याचा अर्थ लक्षात घ्या, 4 चा वर्ग 16 आहे, म्हणजे 16 चे वर्गमूळ 4 आहे। हां, ऋण 4 चा वर्ग 16 आहे, म्हणजे 16 चे वर्गमूळ ऋण 4 आहे, म्हणजे 16 या संख्येची दोन वर्गमूळ मिळाली, धन 4 आणि ऋण 4। बघा, 16 चे धन वर्गमूळ असं लिहिलं जातं, तर 16 चे ऋण वर्गमूळ असं लिहिलं जातं। बघा, वर्गमुळात 16 बरोबर 4 हे झालं धनवर्गमूळ, आणि ऋण वर्गमुळात 16 बरोबर ऋण 4 हे झालं ऋणवर्गमूळ। प्रत्येक धनसंख्येला दोन वर्गमुळे असतात, प्रत्येक धनसंख्येला दोन वर्गमुळे असतात। 0 या संख्येचे वर्गमूळ 0च असते, हां, आणि धनसंख्येचा वर्ग धन असतो आणि ऋणसंख्येचा वर्ग ऋण असतो। धनसंख्येचा वर्ग धन येतो, ऋणसंख्येचा वर्ग पण धन येतो। आता आपण पुढे जाऊया, घनमूळाच्या बाबतीमध्ये काय माहिती आहे ती समजून घेऊया। ज्याप्रमाणे वर्ग म्हणजे एखाद्या संख्येचा 2 वेळा गुणाकार बरोबर, तसंच आता आपण घन समजून घेणार आहोत। घन म्हणजे काय, तर एखादी संख्या 3 वेळा घेऊन गुणाकार केला की येणारा गुणाकार हा त्या संख्येचा घन असतो। उदाहरण दिले बघा, 6 × 6 × 6, 6 चा 3 वेळा गुणाकार म्हणजेच 6 चा घन म्हणजेच 6 चा 3रा घात, त्याचं उत्तर येतं 216। म्हणजेच 216 ही संख्या 6 चा घन आहे, याचाच अर्थ 216 चं घनमूळ 6 आहे। येतं लक्षात, 6 चा घन 216, म्हणून 216 चं घनमूळ 6। उदाहरणं इथे दाखवलेली आहेत सोडून, घन कशी करायची, तर समजा 17 चा घन करायचा असेल तर 17 चा आपल्याला 3 वेळा गुणाकार करायला लागेल, जो गुणाकार येईल तो म्हणजे हे। तर ऋण 6 चा घन केलायचा असेल तर ऋण 6 चा 3 वेळा गुणाकार करायला लागेल। आता ऋण आणि ऋणचा गुणाकार धन येतो, आणि पुन्हा धन आणि ऋणचा गुणाकार ऋण येतो, म्हणून ऋण 6 चा घन हा ऋण 216। तसंच अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये पण अंशाचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार या पद्धतीने आपण इथे हे उदाहरण सोडवलं। हे सगळं आपण सातवीत असताना हे शिकलेलो आहोत। बघा, 1.2 चा घन म्हणजे 1.2 चा 3 वेळा गुणाकार, 0.02 चा घन करायचं असेल तर 0.02 चा 3 वेळा गुणाकार, हां, हे सगळं आपण शिकलेलो आहोत। आता धनसंख्येचा घन धन येतो आणि ऋणसंख्येचा घन मात्र ऋण येतो, हां, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। आता आपण मूळ अवयव पद्धतीने, हां, दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पद्धतीने वर्गमूळ कसे काढायचे हे आपण आता शिकूया, हां। दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पद्धतीने घनमूळ कसे काढायचे ते पाहूया। त्यासाठी आपल्याला मग सराव संच 3.3 सोडवायला लागेल। बघा, सराव संच 3.3 मधील पहिला प्रश्न जो आहे, खालील संख्यांची घनमूळे काढा। एकूण 6 उदाहरणं आहेत, त्याच्यातली काही उदाहरणं आपण सोडवूया, हां, अवयव पद्धतीने घनमूळ कसं काढायचे ते आपण बघू। बघा, सराव संच 3.3 मधला पहिला प्रश्न आपण घेतला आहे, वहीवरती घनमूळे काढा। पहिलं उदाहरण आहे 8000। आता 8000 चे पहिल्यांदा आपल्याला मूळ अवयव पाडायचे। आता ही जी पद्धती आहे, उभी पद्धती मूळ अवयव पाडण्याची, ही आपण शिकलेलो आहोत त्याच्यापूर्वी। आपण 8000 चे मूळ अवयव पाडूया। बघा, आता सगळ्यात पहिला मूळ अवयव म्हणजे काय, तर आधी मुळात आपल्याला मूळ संख्या माहिती असल्या पाहिजेत बरोबर। बघा, समोर तुम्हाला ह्या संख्या दिसत आहेत, ह्या 1 ते 100 मधल्या मूळ संख्या आहेत। 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या येतात। निदान ज्या 25 मूळ संख्या आहेत त्या आपल्याला पाठ करणं आवश्यक आहे। बघा कोणकोणत्या, तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 31, 32, 41, 43, 47, 56, 67, 68, 73, 79, 81, 60, 67, 69, 80, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139, 140, 141, 142, 143, 144, 145, 146, 147, 148, 149, 150, 151, 152, 153, 154, 155, 156, 157, 158, 159, 160, 161, 162, 163, 164, 165, 166, 167, 168, 169, 170, 171, 172, 173, 174, 175, 176, 177, 178, 179, 180, 181, 182, 183, 184, 185, 186,
निदान एवढ्या मूळ संख्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत की त्यांचा वापर करून आपण मूळ अवयव पद्धतीने घनमूळ संख्यांचं काढू शकतो. तर आपण पहिला प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. बघा, पहिल्या उदाहरणामध्ये 8000 आहे आणि 8000 ला
सगळ्यात लहान कुठली मूळ संख्या आहे बघा, दोन. मग दोन ने भाग जातो का? जातो. दोनच्या कसोटीनुसार एकक सणी 0, 2, 4, 6, 8 पाहिजेत. आता इथे आहे 0, म्हणजे ह्याला 2 ने भाग जाईल. 2 ने भाग आलं तर किती आले बघा, 4000. बरोबर. आता ह्या 4000 पुन्हा 2 ने जाईल का? जाईल. बघा, 2 × 4. मग ह्या 2000 पुन्हा 2 ने जाईल, 2001. बरोबर. 1000 परत 2 जाणार. जोपर्यंत 0 आहे तोपर्यंत 2 ने भाग जाणार आहे. आपण घालूया, म्हणजे इथे आले 500. परत 0 आल्यामुळे 2 ने भाग जाईल, इथे आले 250. परत 2 ने भाग जाईल. बरोबर. बघा, 0 आल्यामुळे 2 ने भाग जाईल, 2 × 2, 2 × 4 उरला 1, 10 झाले, 2 × 5, 10. आता 125 मात्र 2 ने भाग जात नाही. मग आता पुढचा मूळ अवयव कोणता? तर 2च्या नंतरचा मूळ अवयव आहे 3. मग 3ची कसोटी काय आहे? तर अंकांची बेरीज करायची. 5 आणि 2, 7 आणि 1, 8. 3च्या पटात 8 येतात का? नाही, म्हणजे 3 ने भाग जाणार नाही. मग पुढची मूळ संख्या कोणती आहे? 5. मग 5 ने भाग जाईल का? हो. तर 5ची कसोटी काय आहे? एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजेत. मग 5 हा आला आहे, म्हणजे आता याला 5 ने भाग जाईल. आपण 5 ने भाग घालवूया. 5 × 10 उरले 2, 25 झाले, 5 × 5 = 25. परत 5 ने भाग जाणार आहे, 5 × 5 = 25. याला परत 5 ने भाग जाईल, 5 × 5. इथे आपले 8000 मूळ अवयव काढून झाले. मग आपण आता हे लिहूया, 8000 बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6. 6 × 2 आले 3, 4, 5, 6. आणि 5 आले 3 वेळा, 1, 2, 3. आता आपल्याला काढायचे काय? घनमूळ, म्हणजे 3 वेळा गुणाकार, म्हणजे आपण 3 संख्यांचे गट करूया, सारखीच संख्या. हा, 2 3 वेळा, इथे 2 3 वेळा आणि इथे 5 3 वेळा. आता आपल्याला 8000 घनमूळ काढायचं आहे, म्हणून 8000 घनमुळात लिहिले आपण. बरोबर. ह्या 3 वेळा गुणाकाराबद्दल 1, 2, या गटाबद्दल 1, 2 आणि या गटाबद्दल 5, 1 वेळा. आता यांचं उत्तर जे येईल ते म्हणजे आपलं घनमूळ. बघा, 2 × 4, 4 × 5 = 20. म्हणजेच 8000 घनमूळ आलं 20. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवायची. तर आता हे पहिलं एक उदाहरण बघितलं, आता आपण पुढचं उदाहरण बघू. आता तिसरं उदाहरण आपण घेतलं आहे बघा, 343. आता 343 आपण अवयव पाडूया. बघा, मूळ अवयव पाडूया 343. बघा, 2 ने भाग जाणार नाही, कारण 0, 2, 4, 6, 8 मधलं एकक स्थानी कोण नाही. मग 3 ने भाग जाण्यासाठी 3 × 3, 6 × 4, 10. 3 ने पण भाग जाणार नाही आहे. 4 नंतर 5 येतो मूळ अवयव. 5 साठी 0, 5 लागतात. 5 ने पण भाग जात नाही. आता 7 ने जातो का बघूया. पुढचा मूळ अवयव 7 आहे. मग बघा, 7 × 5 = 35. 7 × 4 = 28. 34 मधून 28 गेले, 6 उरले, 7 × 9 = 63. ओके, 7 ने भाग जातोय. आपण भाग घालवूया, 7 × 28 उरले 6 × 3 = 63. 7 × 9 = 63. आता 49 पण 7 ने भाग जाणार आहे. 7 × 7 = 49 आणि 7 × 1 = 7. म्हणजे आता 343 आपल्याला कसे मिळाले बघा, 7 × 7 = 3 वेळा गुणाकार, म्हणजे 343. बरोबर. म्हणजेच आपल्याला घनमूळ जर काढायचं असेल 343 घनमुळात 343, तर हा एकच गट तयार झाला 3 वेळा गुणाकारवाला, म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे 7. 343 घनमूळ जे आहे ते आपल्याला मिळालं 7. चला पुढे जाऊया. आपण एक पाचवं उदाहरण आपण घेतलं आहे बघा. आता पाचव्या उदाहरणामध्ये ऋण 2744 आपल्याला घनमूळ काढायचं. आता हा ऋण आहे, ऋण जरी संख्या असली तरी आपण मूळ अवयव पाडताना मात्र धन घेऊनच मूळ अवयव पाडणार आहोत. मग आपण पहिल्यांदा 2744 धन घेतले. मग आता इथे बघा, 2 ने भाग जाणार आहे, 2 ने भाग घालवूया. लक्षात घ्या, भाग घालवणाऱ्या संख्या ज्या आहेत ना, ते आपल्याला फक्त मूळ अवयवच घ्यायचे आहेत. 2 × 2, 2 × 6 = 1, 14 झाले, 2 × 7 = 14, 2 × 4 पुन्हा 2 ने भाग जाईल, 2 × 12 = 1, 17 झाले, 2 × 8 = 16, 1 × 12 पुन्हा 2 ने जाईल. बघा, 6 आल्यामुळे 2 × 6 = 8, 2 × 6. आता 343 आले. आपण मग असं उदाहरण सोडवलं आहे, 343 7 ने भाग जातो, भाग लागेल 49, पुन्हा 7 ने भाग जाईल, पुन्हा 7 आलं, 7 × 7. हे उदाहरण आपण मगाशी इथे सोडवलं होतं बघा, त्याचा आपण इथे डायरेक्टली वापर केला. तर मग आता ह्याचे अवयव पाडूया. म्हणजे बघा, 2744 आपण कसे लिहू शकतो, 2 × 2 × 2 3 वेळा आणि 7 × 7 × 7 3 वेळा. म्हणजे ह्यांचा एक गट आणि ह्यांचा एक गट होईल. आपल्याला घनमूळ काढायचे. घनमुळात 2744 बरोबर या गटाबद्दल 2 आणि या गटाबद्दल 7
म्हणजे आपल्याला मिळाले 7 × 14 म्हणजेच 2744 घनमूळ आहे 14. ओके, पण आपल्याला ऋण 2744 पाहिजे. बघा, ऋण 2744 म्हणजे आपल्याला उत्तर लिहिताना इथे, म्हणून ऋण, सॉरी, ऋण 2744 म्हणजेच घनमुळात ऋण 2744 ऋण घनमूळ काढायचे, करायचे ऋण 14 असं घ्यावं. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण पाचवं उदाहरण पण बघितलं आहे. आता मूळ संख्या मग अशी बघितल्या होत्या, पण आपल्याला काही घन पाठ केले तर आपल्याला बरं पडेल. बघा, एकचा घन एक पाठ करूया आपण. दोनचा 3 वेळा गुणाकार केला, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन आपण मगाशी बघितला आहे 343, 8 चा घन 512, 9 चा घन येतो 729 आणि 10 चा घन येतो 1000. निदान हे 10 घन जे आहेत ते आपण पाठ करून ठेवलात तर आपल्याला उदाहरणं सोडवताना ती जरा पटापट सोडवता येतील. तर हा झाला प्रश्न क्रमांक 1. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. तर 2 मध्ये काय म्हटलं आहे, घनमूळ काढा आणि ही उदाहरणं दिली, तर त्याच्यातली आपण ही उदाहरणं सोडवूया, सगळीच सोडवूया. बघा, सोपी आहे. पहिलं उदाहरण आपण घेतलं आहे, बघा, घनमुळात 27/125. आता घनमुळात 27/125 आपल्याला माहीत आहे 27 हा कोणाचा घन, आता प्रत्येकाचं घनमूळ काढायचं होतं, 27 हा कोणाचा घन आहे, तर 3 चा घन आहे, बरोबर. मग आपण असं लिहूया वाटल्यास, 27 म्हणजे 3 चा घन, 3 × 9 = 27 आणि 125 म्हणजे 5 चा घन. बघा, मग असे घन आपण लक्षात ठेवल्यामुळे, पाठ केल्यामुळे आपल्याला हे पटकन येईल. आता 3 चा घनमूळ 3, सॉरी, 27 चा घनमूळ 3 आणि ह्याच्याबद्दल 5, म्हणजे याचं उत्तर आलं 3/5. बघा, पाठ केल्यामुळे पटापट. दुसरं उदाहरण बघा, 16/54 घनमूळ काढायचं आहे, बरोबर. आता 16 हा कोणाचाच घन नाही आणि 54 हा पण कोणाचा घन नाही, मग काय करणार? तर बघूया आपण कशापर्यंत सोडवता येईल. आता 16/54 आपण दोन्हीकडे 6 आणि इथे 4 आल्यामुळे दोनाला आपण 2 ने भाग घालू शकतो. आपण सिम्पलेस्ट फॉर्म काढूया, 2 × 8 = 16 आणि 2 × 2 = 4 उरला 1, 2 × 7 = 14. म्हणजे इथे किती आले बघा, हे घनमुळात 8/27 झाले. आणि आपल्याला माहिती आहे 8 हा कोणाचा घन आहे, 2 चा, आणि 27 हा कोणाचा घन आहे, 3 चा, म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला मिळालं 2/3. तिसरं उदाहरण बघा, जर घनमुळात 729 = 9, बरोबर ना, 9 चा घन एवढा येतो, तर 0. हे कशाचा घन असेल, तर आता लक्षात घ्यायचं, जसं हे उदाहरण आपण वर्गाच्या वेळेला सोडवत होतो, वर्ग आणि वर्गमूळ, हां, त्यावेळेला 2-2 गट होते, आता 3-3 गट आहेत, आहे लक्षात, हां. मग आता बघा, म्हणजे आता इथे आपण काय करणार, म्हणून घनमुळात 0.000729 = याचा 10 आधी ऑलरेडी हा दशांश चिन्ह आहे, 0. हा तिघा ह्याचा 1.00 आणि 729 कोणाचं घनमूळ आहे, कोणाचा घन आहे, 9 चा, म्हणून ह्याचं उत्तर आहे 9. ठीक आहे. सो या पद्धतीने आपल्याला प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो पण सोडवायचा. ठीक आहे, आपल्या वहीमध्ये मात्र निश्चित सोडवा. थँक्यू.